नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र आणि जी के गुरुजी या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की आजचा टॉपिक काय आहे। तर बघा, पोलीस आयुक्तालय अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती सन 2019 यांनी शुद्धी परिपत्रक जाहीर केले। विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पटकिनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक ठोका। तर विद्यार्थी मित्रांनो, बघा काय म्हणतात ते। नेक्स्ट बघा, पोलीस आयुक्तालय अमरावती शहर आस्थापनेवरील चालक शिपाई पोलीस पदाच्या 19 रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेच्या अनुषंगाने उमेदवारांची प्रवर्गनीयता तात्पुरती निवड यादी व तात्पुरती प्रतीक्षा यादी दिनांक 29/10/2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली। तर विद्यार्थी मित्रांनो, बघू शकता 29/10/2021 रोजी त्यांनी तात्पुरती प्रतीक्षा यादी जाहीर केली होती। नेक्स्ट बघा काय म्हणतात, माननीय अपर पोलीस महासंचालक प्रशिक्षण व खास पथके महाराष्ट्र राज्य मुंबई यांचे पत्रक क्रमांक दिला। विद्यार्थी मित्रांनो, इथं आणि दिनांक बघा, दिनांक 19/10/2021 अनन्वय ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त घटकावर आवेदन सादर केलेले उमेदवार निवड यादीमध्ये पात्र होत असल्यास त्यांची नियुक्ती तात्काळ रद्द करण्याचा निर्देश देण्यात आला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, ते काय म्हणतात, जर विद्यार्थ्यांनी एक फॉर्म पेक्षा जास्त म्हणजे दोन फॉर्म या तीन फॉर्म टाकलेले असेल दुसऱ्या जिल्ह्यात त्याच पदासाठी, तर त्यांची जी उमेदवारी ती रद्द करण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो बघा, नेक्स्ट बघा काय म्हणता येते, बघा आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गात प्रसिद्ध करण्यात आलेल्या तात्पुरत्या प्रतीक्षा यादीमध्ये अनुक्रमांक 5 वर असलेल्या उमेदवार परवेज खान आरिफ खान यूजर आय डी दिली। विद्यार्थी मित्रांनो, बैठक क्रमांक भी दिलेला आहे आणि चेस्ट नंबर 81 याचा नावाचा समावेश करण्यात आलेला होता, परंतु उमेदवाराचे नाव परवेज खान आरिफ खान यांनी पोलीस आयुक्तालय नागपूर शहर यांच्या आस्थापनेवरील आयोजित चालक पोलीस शिपाई भरती प्रक्रियेत यूजर आय डी बघा 10/82/1826 नुसार अर्ज सादर केला असून, एक मिनिट विद्यार्थी मित्रांनो बघा काय म्हणतात, अर्ज सादर केला असून त्यांनी एकापेक्षा अधिक घटकांमध्ये आयोजन अर्ज सादर केला असल्याने त्यांची पोलीस आयुक्तालय अमरावती शहर आस्थापनेवरील चालक पोलीस शिपाई भरती सन 2019 असलेली उमेदवारी रद्द करण्यात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इथं एकपेक्षा जास्त जर तुम्ही फॉर्म टाकले असाल आणि त्याच पदासाठी तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, मी तुम्हाला सांगतो, एस आर पी एफ पोलीस कॉन्स्टेबल, विद्यार्थी मित्रांनो काय पोलीस कॉन्स्टेबल आणि चालक पुन्हा रेल्वे पोलीस आणि विद्यार्थी मित्रांनो कारागृह। तर विद्यार्थी मित्रांनो, तुमची उमेदवारी रद्द केव्हा होणार आहे, जर तुम्ही SRPFला दोन फॉर्म टाकले असेल तर दोन जिल्ह्यात, कॉन्स्टेबलसाठी दोन फॉर्म टाकले असेल, चालकला दोन टाकले असेल, रेल्वेला दोन टाकले असेल, कारागृह ह्यापैकी कुठल्याही पोस्टसाठी तुम्ही जर दोन फॉर्म टाकलेले असतील तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल। जर तुम्ही ह्या पाचही पोस्टसाठी एक फॉर्म जर टाकला असेल तर विद्यार्थी मित्रांनो तुमची उमेदवारी रद्द होणार नाही। तर विद्यार्थी मित्रांनो, हीच नोटीस पोलीस आयुक्तालय अमरावती शहर चालक पोलीस शिपाई भरती 2019 यांनी शुद्ध परिपत्रक जाहीर केलं होतं, याच्यावर तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की जर तुम्ही दोन जिल्ह्यात फॉर्म टाकला असेल त्याच पोस्टसाठी तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो पटापट सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करीत नाहीत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही। तर विद्यार्थी मित्रांनो, एवढी नोटीस तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती व्हिडिओ बघितल्याबद्दल।